नमस्कार. खेडवार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. खेडमध्ये मासाहेबांना अभिवादन. पत्रकार दिनाचं औचित्य साधून अनुग्रह शाळेत लहान मुलांना खाऊचं वाटप. पत्रकार म्हणजे शासन आणि जनतेमधील दुवा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर. तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत रोटरी स्कूलची मानसी जंगम तृतीय आणि संकल्प सामाजिक संस्थेचं कार्य कौतुकास्पद. गटशिक्षणाधिकारी विजय बाई. सविस्तर वृत्त. खेड नगर परिषदेमध्ये दिनांक 6 जानेवारी रोजी ममता दिन साजरा करण्यात आला. यानिमित्तानं स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी, शिवसेनेचे सर्व नगरसेवक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्याचप्रमाणे ममता दिनाचं औचित्य साधून खेड येथील महिला आघाडीतर्फे शहरातील अंगणवाड्यांमध्ये खाऊचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी महिला आघाडीच्या शहर संघटक सौ माधवी बुटाला, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होत्या. तालुक्यातील हेदली, सवेणी, माणी, कुळवंडी येथील विकास कामांचं भूमिपूजन नुकतंच युवा नेते योगेश कदम यांच्या हस्ते पार पडलं. याप्रसंगी सभापती अण्णा कदम, विजय कदम, राकेश सागवेकर यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पत्रकार हा समाज मनाचा आरसा आहे. समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांची नोंद घेऊन या घटना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जातं. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधलं जातं. म्हणूनच पत्रकारांचं कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन लायन्स क्लबचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक मिलिंद निवलेकर यांनी केलं. पत्रकार दिनाचं औचित्य साधून खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने वेरळ येथील अनुग्रह शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून करण्यात आली. खेडचे माजी नगराध्यक्ष आणि खेड वार्ताचे निर्माते बिपिन पाटणे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान जागतिक स्तरावर सामाजिक कार्य करणाऱ्या लायन्स क्लब व ज्युनियर चेंबर्स या संघटनांच्या वतीने पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. पत्रकार दिनाचं औचित्य साधून अनुग्रह शाळेतील मतिमंद मुलांना खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला खेड जेसी क्लबचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर, हनीफ घनसार, अमोल मोरे, शंकर पार्टे, वीरेंद्र चिकले, दीपक नलावडे, पंकज शहा, पत्रकार सदानंद जंगम, भरत निकम, राजू चव्हाण, अजित जाधव, दिलीप जाधव, समीर सकपाळ, सिद्धेश परशेट्टे, चव्हाण, किशोर साळवी, उत्तम जैन, अनुग्रह शाळेचे फादर ऑगस्टीन तसेच कर्मचारी उपस्थित होते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार काम करत असतात.
पत्रकारांमुळे जगात काय चाललं आहे हे आपल्याला घर बसल्या कळू शकतं. त्यामुळे पत्रकारांचं कार्य हे निश्चितच महान आहे असं प्रतिपादन खेडचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलं. पत्रकार दिनाचं औचित्य साधून खेड नगरपालिकेत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, खेडमधला राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय बाबींमध्ये पत्रकारांचा महत्त्वाचा वाटा आहे. जे घडतं ते परखडपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम निर्भीडपणे येथील पत्रकार करत आहेत. कोणाच्याही दबावाला बळी न पडता काम करणं हे येथील पत्रकारांचं वैशिष्ट्य आहे. निर्भीडपणे काम करणाऱ्या पत्रकारांचा पत्रकार दिनी सन्मान व्हावा हा उदात्त हेतू ठेवून या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना दिलीप जाधव म्हणाले, 6 जानेवारी 1832 रोजी कोकणचे सुपुत्र असलेले बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं पहिलं मराठी पाक्षिक सुरू केलं. काही महिन्यातच त्याचं साप्ताहिकात रूपांतर झालं. भारतावर सत्ता गाजवणाऱ्या इंग्रजांच्या विरोधात भारतीय जनतेला चेतवण्याचं काम या साप्ताहिकातून करण्यात आलं. 6 जानेवारी रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाल्याची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून पाळला जातो. यावर्षी पहिल्यांदाच खेड नगरपालिकेनं पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान करून एक वेगळा पायंडा पाडला आहे. या कार्यक्रमात मुख्य अधिकारी रोडगे यांनीही पत्रकार दिनाचं महत्त्व विशद करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला खेड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक तसेच कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेला सुरुवात झाली. त्यावेळेला इंग्रजांचं राज्य होतं आणि लोकांना काय म्हणायचं आहे हे त्या इंग्रजांनाही कळावं त्यासाठी जांभेकरांनी वर्तमानपत्र सुरू करताना 2 भाषेमध्ये म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये असं ते वर्तमानपत्र सुरू केलं होतं. त्यामुळे लोकांच्या काय समस्या आहेत किंवा लोक कशा पद्धतीने इंग्रजांच्या विरोधात बंड करतात तेही त्यांना कळावं यासाठी त्यांचा प्रयत्न होता. हे समाजामध्ये वृत्तपत्र निदर्शनं सांगून देतात. म्हणजे वृत्तपत्र हे एक आरसा आहे, समाजाचा आहे, शासनाचा आहे, सगळ्याच्या गोष्टीचा एक आरसा आहे. तर यासाठी आपण या ठिकाणी ते आतापर्यंत तुम्ही चांगलं काम करत आहात, या ठिकाणी केलेल्या तुमच्या कामाला पोचपावते म्हणून तुमचा सत्कार करणं पण नगर परिषदेचं एक आद्य कर्तव्यच आहे. या अनुषंगाने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तर यायोगे मी या ठिकाणी आपल्या पत्रकार दिनी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण असंच आपण सर्वजण जो असतो लोकशाहीचे न्यायव्यवस्था शासन प्रशासन आणि आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचा मुख्य उद्देश एकच आहे की आपल्याला समाजाचा विकास करायचा आहे. समाजाची लाडी अडचणी समोर आणून त्या कशा सोडवल्या जातील यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. तर नगर परिषदेच्या वतीनं मी या ठिकाणी आज वृत्तपत्राच्या दिनी या ठिकाणी एक आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. अनेक आजच्या या राजकीय युगात किंवा सामाजिक युगात आपल्या सर्वांची साथ नगरपालिका प्रशासन आणि एकंदरीत खेळच्या विकासासाठी लागणार आहे. या संदर्भात आपले सर्वांची साथ असेलच, परंतु एक वेगळा पायंडा या नगरपालिकेच्या या नवीन सत्तेमध्ये असावा यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी बोलवलेले आपला यथोचित सन्मान केलेला आहे. आपल्या सर्वांची पत्रकारिका ही निर्भीड पत्रकारिका आहे. आपण कुणाच्या दबावाला किंवा कुणाच्या आमिषाला बळी पडत नाही. समाजामध्ये जे काही चाललंय ते परखडपणे या ठिकाणी मांडण्याची भूमिका आजपर्यंत आपण करत आले आहोत आणि त्यामुळेच समाजावरती एक चांगलं प्रतिबिंब आपलं उमटलेलं आहे. आणि आपल्या सर्वांची आपल्या प्रिंट मीडियाची म्हणजे वर्तमानपत्रांची एवढी आवड सर्वांना निर्माण झालेली आहे. म्हणजे कितीही जग जरी पुढे गेलं, इलेक्ट्रॉनिक मीडिया आली, प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया आली, सोशल मीडिया आली, तरी देखील आज प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्र आपली एक वेगळी खासियत, आपलं एक वेगळं पण जपून आहे. आपण ज्याला सकाळी उठतो त्यावेळेला आपल्याला उठल्या आपल्याला सकाळी पेपर लागतो. म्हणजे आपला सकाळचा चहा असेल आणि पेपर असेल तर आपला दिवस अतिशय चांगला असतो, चांगल्या बातम्या वाचायला मिळतात. तर अशा पद्धतीचं आपलं स्थान आपण आजपर्यंत आभारी लागले हे आपल्या सर्वांच्या लेखणीमुळे. आपल्या सर्व पत्रकार हे चांगलं लेखन करतात आणि मी मला बऱ्याच सगळ्या पत्रकारांचं मला लेखन आवडतं. मी आवर्जून ज्या ज्या वेळेला मला सदर आवडतं त्या त्या मी पत्रकारांना फोन करून सांगतो की आपले मला
लिखाण आवडलेलं आहे. अशी एक वेगळी खासियत असलेलं असं आपलं हे सगळं आपल्या सगळा हा समूह या सर्वांचं या ठिकाणी सन्मान व्हावा एकमेव उदात्त हेतून मी आपल्याला या ठिकाणी बोललेलं आहे आणि निश्चितच आमचा हा सन्मान आपण सर्वांनी स्वीकारलेला आहे. भविष्याच्या वाटचालीला आपण सर्व मिळून जा एकत्र साथीने जाऊया एवढी एक विनंती या ठिकाणी आपल्याला सर्वांनी करतो आणि भविष्याच्या वाटचालीमध्ये आपण एक चांगली पत्रकारिका निर्भीड पत्रकारिका आणि नगरपालिकेच्या वाटचालीमध्ये आपलं खूप चांगलं योगदान असेल असं मला या ठिकाणी वाटतं. आपल्या सर्वांना या पत्रकार दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि आई भावाने आपल्याला सर्वांना उदंड बाळ उदंड आयुष्य देऊ एवढी एक सदिच्छा व्यक्त करून भविष्यात संपवतो. किल्ले माची खेड बसला ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाला असून गाडी दरीकडील बाजूला 100 फूट घसरली. सुदैवानं मनुष्यहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार गाडीचा चालक आपल्या ताब्यातील बस घेऊन किल्ले माचीकडून खेडला येत होते. यावेळी गाडीत वाहक आणि चालक होते. गाडी अवघड जागेवर वळण घेत असताना गाडीचे ब्रेक निकामी होऊन गाडी 100 फूट खोल दरीत कोसळत असताना वाहकाने प्रसंगावधान दाखवल्यानं गाडी दरीत जाण्यापासून बचावली. यामध्ये या दोघांनाही दुखापत झाली आहे. जिल्हा पोलीस दलाच्या गुन्हे शोधक पथकातील श्वान सम्राटचा गुरुवारी रात्री आजारानं मृत्यू झाला. अवघ्या 8 वर्षाच्या सम्राटनं जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या चोऱ्या आणि घरफोड्या उघडकीस आणल्या होत्या. गेल्याच महिन्यात खेड भरणे नाका येथील श्यामराव विठ्ठल पतपेढीतील चोरीचा पर्दाफाश त्याने केला होता. सुमारे 8 वर्षापूर्वी 5 महिन्याचा डॉबरमॅन जातीच्या श्वानाचं हे पिल्लू पोलिसांच्या गुन्हे शोध पथकात दाखल झालं. 5 महिन्यापर्यंत त्याचं नाव रॉकी असं होतं. जिल्हा पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्याचं सम्राट असं नामकरण झालं. त्यानंतर त्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर तो गुन्हे शोध पथकात सहभागी झाला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे गुन्हे सम्राटने उघडकीस आणले. गेल्या बुधवारपासून सम्राटचे मलमूत्र विसर्जन होत नव्हते. स्थानिक डॉक्टर भागवत यांच्याकडून त्याच्यावर उपचार करण्यात आले. 5 जानेवारी रोजी तो शांतपणे पडून होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर काही औषधोपचार त्याच्यावर करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मुंबईत उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सम्राटला मुंबईत नेत असताना कामथे घाटात त्याचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक प्रणय अशोक आणि सहकारी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सलामी दिल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. MIDC जुन्या ग्रामीण पोलीस स्थानकाच्या परिसरात अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी पुष्पांजली अर्पण करून त्याच्या प्रति आदरांजली अर्पण केली. संकल्प सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येणारं SSC मार्गदर्शन व्याख्यानमाला शिबिर हे खेड तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. या संधीचा लाभ उठवत विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेत यशोशिखर गाठावं असं आवाहन खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांनी केलं. संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने भरणे नाका येथील गणेश मंगल कार्यालयात 2 दिवसांचं SSC मार्गदर्शन व्याख्यानमाला शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बोलताना ते म्हणाले, संकल्प संस्थेच्या माध्यमातून सलग 3र्या वर्षी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन शिबिराचा चांगला फायदा झालेला आहे. संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांचं हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. मात्र विद्यार्थ्यांनी उपलब्ध झालेल्या संधीचं सोनं करणं आवश्यक आहे. 10वीच्या परीक्षेला आता केवळ 2 महिने शिल्लक राहिले आहेत. 7 मार्च रोजी 10वीचा पहिला पेपर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्तापासून 10वीच्या परीक्षेची तयारी करावी. खेळ आणि मोबाईल यापासून स्वतःला दूर ठेवावं. आयुष्यात आपली वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर विद्यार्थी दशेत कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे असा उपदेश त्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावर्षी तालुक्यातील 17 शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये हजेरी लावली. गतवर्षी या व्याख्यानमालेत सहभागी झालेले आणि 10वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष अशोक सकपाळ यांनी रोख पारितोषिक आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. भरधाव वेगानं घाट उतरणारा कंटेनर भोसले घाटातील एका अवघड वळणावर पलटी झाला. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कंटेनरचा चालक सुदैवानं बचावला.
रामचरण हा आपल्या ताब्यातील महाकाय कंटेनर घेऊन गोव्याहून मुंबईकडे निघाला होता. भुस्तेघाट उतरत असताना कंटेनरचे ब्रेक निकामी झाले. भरधाव वेगातील कंटेनरवरचा ताबा मिळवण्याचा चालकाने प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नात एका अवघड वळणावर कंटेनर पलटी झाला. या अपघातात चालक सुदैवानं वाचला असला तरी कंटेनरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2017 रोजी शासनाच्या आदेशानुसार पंचायत समिती खेड सभागृहात तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रोटरी इंग्लिश स्कूल खेडमधील इयत्ता 11वीमधील विद्यार्थिनी कुमारी मानसी जंगम हिनं तृतीय क्रमांक पटकावला. महाविद्यालयीन युवकांसाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता या विषयावर आयोजित केलेल्या या स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत तालुक्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला. कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयीन गटात मानसी जंगम हिनं गाडगे बाबाला मानूया स्वच्छतेला जाणूया या विषयावर आपलं वक्तृत्व सादर करत तृतीय क्रमांकाला गवसणी घातली. संपादन केलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन तिला गौरवण्यात आलं. वरील विद्यार्थ्याला प्राध्यापक बाळासाहेब राऊत आणि तेजश्री कानडे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती नायर, उपमुख्याध्यापिका भूमिता पटेल, संस्थेचे सर्व पदाधिकारी, रोटरी स्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मानसी जंगम हिचं अभिनंदन केलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पत्रकार दिनाचं औचित्य साधून अनुग्रह शाळेत लहान मुलांना खाऊचं वाटप. पत्रकार म्हणजे शासन आणि जनतेमधील दुवा. नगराध्यक्ष वैभव खेडेकर. तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत रोटरी स्कूलची मानसी जंगम तृतीय आणि संकल्प सामाजिक संस्थेचं कार्य कौतुकास्पद. गटशिक्षण अधिकारी विजय बाईक. याचबरोबर खेळवार्ता संपल्या. धन्यवाद.